जय पवन सुत हनुमान महाराज की जय। सावद केला लंकानाता तुझा मद तोर ब्रह्म होता हनुनियाता केला व्रतांत पुरुषार्थ। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान महाराज की जय। ओम नमो श्री गणनाथा उमा शंकराची आसुता तयाची आचरणी ठेवनी माता साष्टांग करी दंडवत। गोदा तटीचा निवासी जो प्रिय सदा वैष्णव सज्जनासी तयाची आचरणी माता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा। सकळांच्या पायी हा माझा दंडवत। सर्वांच्या चरणात मस्तक होऊन सुंदर अशा प्रकारचं भावार्थ रामायणामधली आणि कथा आहे। आणि कथा चालू असताना सुंदर अशा प्रकारे चाळक महाराजांनी सांगितलं। आणि आधीचे हे महाराज आता का मला नाव माहीत नाही, उत्तम महाराज आहेत ते सुद्धा आती आणि कसे वर्माला धरून सांगणारा माणूस पाहिजे। रामायण तर कुणी बी सांगते सांगायचं अवघड नाही, पण वर्म तू चुकलिया वर्म वर्म जर रामायणाचं चुकलं तर मग सांगणाऱ्याला बी फेरा पडतो। ते सावध करू लागलेले कोण करू लागले हनुमानजी। हे बाबा आता तरी सावध हो, तुझा आता सावध होण्याची वेळ आली आहे। उठा जागे हो रे आता सकळ जण, साधा आपल्या हित जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत। एकदा जर हे नरदेह गेला ना बाबा न पुन्हा भेटणार नाही, आणि पुन्हा कवा भेटणार आहे। जसं आंधळ्याच्या हातात टाका, जसं आता तुकाराम महाराजांना वैकुंठावून पाठविलेले 12 अभंग आहेत। जन्माचे ते कारण पाहिले शोधून पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी। पापन पुण्य केल्याशिवाय हे मनुष्य देह भेटत नाही, नाहीतर नुसतं पुण्य करून स्वर्गात राहावं लागतंय, पाप केल्यानंतर नरकात राहावं लागतंय। कवर ते पाप फिडुसतं जेव्हा पाप आणि पुण्याचं तराजू सारखं होईल तेव्हा आणि हे मनुष्य जन्म भेटतो। म्हणून सावध होण्यासाठी हनुमानजी सांगतात, हे बाबा आता सावध हो, तुला कळलं ना आतापर्यंत तुला वाटत होतं की मी वानराला असं करील तसं करील। एक रटहानलाच बघितलास पुरुषार्थ, एक जसं कापसाची वात महाराजांनी सांगितलं मारली तशी लागत नाही, तशा प्रकारे तुझा पुरुषार्थ व्यर्थ गेलेला आहे, आता सावध हो अशा प्रकारचं। ते आता हनुमानजीनं रावणाला सावध होण्यास सांगितलं, तो सावध आहे का? तो बेसावध आहे ना। हनुमानजी आपल्याला सांगतात, बाबा आता तरी सावध व्हा, या परपंचामध्ये आपलं सर्व व्यर्थ गेलेला आहे पुरुषार्थ आतापर्यंत केलेलं, इथून पुढचं तरी आणि कोणचा पुरुषार्थ करायचं आहे। परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, परमार्थ रूपी धन आणि जमा करायचंय। जे आपण धन जमा करतो ते शेवटला येत नाही, 11व्या दिवशी 7 बाऱ्या नाव विरत नाही, हे दानाच्या नादी लागू नका। हे जे परमा सत्य आहे तुका म्हणे सत्य कर्म व्हावेस आहे, सत्यकर्माला परमदेव सुद्धा सहाय झाला आहे। म्हणून जे सत्य असेल, जीव गेला सत्यासाठी तरी मोक्ष मिळाले शिवरात नाही, म्हणून सत्य गोष्टीला सहाय्य हो। आपण काय करू, सत्य गोष्टीला सहाय्य होत नाहीत, सत्याच्या बाजूनं कमी असतात आणि लाबडाच्या बाजूनं जास्त असतात, म्हणून आपल्याला वाटतं आपण हरतो, पण सत्य कधी पराजित होऊ शकत नाही। वेळ आल्यानंतर काहीही होईल, पण सत्याचा निश्चित आणि विजय झाल्याशिवाय राहत नाही। प्रमाण सांगायचं म्हणलं तर 5 पांडव होती, 100 कौरव होती, एकट्या भीमानं मारली का बाकीच्यानं मारली? एकट्या भीमानं 100 कौरवाचा वध केला, अर्जुनानं मारलं नाही, कुणी मारलं नाही, कुणी नाही, फक्त एकट्या भीमानं सर्व 100 कौरवाचा वध केला। एक का? तर सत्याला सहाय्य भगवंत असल्यामुळं, भगवंताच्या आणि कृपादृष्टीनं त्यानं सर्वांचा नाश केला। अशामुळं सत्य जर असेल, सत्य एक जरी असला तरी बी तो असंख्यावर विजय प्राप्त करू शकतो। म्हणून हनुमानजी सांगतात, बाबा सावध हो, तुझं जे कर्म चुकलेलं आहे त्या कर्माला आता काय निष्पाप झालेलं आहे, म्हणून तू सावध जर झाला तर अनेक प्रभू रामचंद्र तुला क्षमा केल्याशिवाय राहणार नाहीत। त्याच्यामुळं हनुमानजी राजा रावणाला सांगू लागले, तुझ्या घायाच्या समेळी माझी न तुटे रोमावळी, रोमावळी श्री राम रण कलोळी घेसी पळी कैशनी, कैशनी। ए हनुमंत राजा रावणा, अरे बाबा तू आता इतका जोरदार अशा प्रकारचा आणि घात केलास, आघात केलास, पण माझा केस सुद्धा तुटला नाही। केस बाकीचं तर वळ व्हायचं आणि ते तो बाजूला जाऊ दे बाबा,
पण एक रोमावळी केस तरी तुटवना, आता तरी सावध हो। जर माझा स्वामी प्रभू रामचंद्र ह्या ठिकाणी आला ना, तर तुला ह्या ठिकाणी तुला प्राणदान सुद्धा मिळणार नाही, निश्चित तुझा घात झाल्याशिवाय राहणार नाही। अशा प्रकारे आमचे हनुमानजी आणि राजा रावणाला पुन्हा पुन्हा सावध करू लागलेले आहेत। सोये वरी वातारण कोधंड तेव्हा झाले काळे तोंड, काळे तोंड ते श्रीराम केले दुखंड, युद्ध प्रचंड केवित्यासी। हनुमानजी सांगू लागले, ते राजा रावणा मूर्खासारखं वागतोस, मूर्खासारखं, तुला मी सांगायची गरज काय आहे? तू सावध आहेस, तुला माहिती तुझ्या अंगामध्ये किती पुरुषार्थ आहे। प्रभू रामचंद्र 14 वर्षाचे होते त्या परिसर तुझ्या अंगात किती पुरुषार्थ आहे समजलं ना? एवढा त्या सीता सोयराच्या ठिकाणी कोदंड आगाव घेऊन पडलास, आणि तोच कदंड कोदंड माझ्या स्वामीनं प्रभू रामचंद्रनं उचलला, तुझ्या अंगामध्ये पुरुषार्थ नाही बाबा। आणि आता तोच प्रभू रामचंद्र या ठिकाणी तुझ्याबरोबर आणि युद्ध करण्यासाठी येणार आहे, त्या प्रभू रामचंद्राबरोबर तू टिकू शकणार नाहीस, अशा प्रकारचं आणि पुन्हा पुन्हा हनुमानजी सांगू लागलेले आहेत। तुझे सुबचिन कळला था सोये झालासी भीक मागता, भीक मागता भीक माझी कपटता, श्रीराम कांता चोरीली, चोरीली। अशा प्रकारचं आणि सांगू लागलेले आहेत हनुमानजी। राजा रावणा इतका तुझ्या सोन्याची लागता, सप्त कोटी घरे शुद्ध कांचनाची, इतकी 7 कोटी सोन्याची घरं असताना सुद्धा तुला भीक लागावा का? बरं, ह्याच्यातला तर मूळ सांगतो। मंडवधरीनं एकदा प्रभू राम ह्या राजा रावणाला प्रश्न केला, हे बाबा 80,000 आणि तुला बायका आहेत आणि मुख्य मंडवधरी आहे। मंडवधरीचा अर्थ काय आहे? मंदउदरी। मंदउदरी म्हणजे सीतामायपेक्षाही सुंदर अशा प्रकारची मंडवधरी होती। इतकी सुंदर पत्नी असताना सुद्धा आणि सीतामाई व मन जावा का, वासना जावा का? पण तुझ्या वासना त्या सीतामायेवर गेली आणि तुका म्हणे पतिव्रता तिची देववरी सत्ता, पतिव्रतेच्या नादी लागलास आणि भिकारी झालास, त्यावेळेसच तुझा पुरुषार्थ संपला बाबा, आता तुला कुणीही वाचू शकत नाही, अशा प्रकारचं। आणि हनुमानजी राजा रावणाला पुन्हा पुन्हा बोलू लागलेले आहेत। ग्रस्ताची जे पत्नी ते भिक्षुकाची आणि जा जननी, तू तव केवळ मात्र गमनी, मात्र गमनी उद्धत। मग आणि सांगू लागलेत हनुमानजी राजा रावणा, तू बाबा कोणचा वेष धारण केलास आणि भिक्षुकाचा वेष धारण केलास, ब्राह्मणाचा वेष धारण केलास भिक्षुक म्हणून, आणि भिक्षा वाड माय म्हणलास, आणि भिक्षुकाची जी वाढणारी जननी असते ना ती माता असते, आणि माय भिक्षा वाड म्हणलास, आणि मायचेच हरण केलंस, कसं केलंस? माता म्हणलास आणि हरण केलंस, म्हणून त्या ठिकाणी तुझा पुरुषार्थ व्यर्थ गेलेला आहे। आता कितीही जरी प्रयत्न केलास तरी तुला कुणी वाचू शकत नाही, अशा प्रकारे हनुमानजी बोलू लागलेले। भिक्षा देहो मनासी माथे शेकिया बिलासी से सीते, महापापी तो सर्वार्थे सनिपाते घेतलासी। ए राजा रावण बाबा, जुळी करून गेलास, नाना प्रकारचं सायस सायस केलंस, काय म्हणलास? भिक्षा वाढ माय म्हणलास, असं तर सीतामाता बाहेर आली नाही, पुन्हा सायस करू लागलेलास, रडू काय लागलास, लोळू काय लागलास, नाना प्रकारचं सायस केलंस बाबा, आणि पुन्हा त्या सीतामातेला आणि विवश केलंस त्या लक्ष्मण रेषा ओलांडण्यासाठी, आणि लक्ष्मण रेषा ओलांडल्याबरोबर आणि त्या माय म्हणलास आणि मायला उचलून घेऊन यालास, अशा प्रकारचं पाप तो या हातातून घडलं, म्हणून तुझा निश्चित आणि घात झाल्याशिवाय राहणार नाही। जर तुला त्या घातातून सुधरायचं असेल तर तुला सावध होण्याची गरज आहे, अशा प्रकारे हनुमानजी सांगू लागले। बाप होणाराची थोरी राजतत्व सांडून आदुरी, होळी घेऊन या करी सोये भिकारी झालासी, झालासी। मग आणि हनुमानजी सांगू लागले, राजा रावणा सप्त कोटी एवढी शुद्ध कांचनाची घरं असताना असंख्य असं बलांडे आणि इंद्रज देवाला जिंकण्यासारखा मुलगा आहे, असंख्य आणि तपोधन वन आहे, लंकेभोवती सुंदर अशा प्रकारचे, किंवा जी नगरी कुबेराला प्राप्त झाली नाही त्या नगरीमध्ये तू राज्य करीत होतास, पण एवढी सुंदर नगरी सोडलीस आणि
काय झालास आणि कामाच्या नादी लागलास, मनाच्या ना मनोमार्गे गेला तो त्याची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोच धन्य, जो मनाच्या मार्ग गेला का नाही त्याचा पुन्हा नरकाशिवाय दुसरी का जागा नाही। अशा प्रकारचं मनाच्या मार्ग गेलास बाबा आणि नाही त्या प्रकारचं कार्य केलंस आणि माय म्हणलास आणि मायलाच उचलून जाण्याचा प्रयत्न करू लागलेला आहेस, अशा प्रकारचं तो कार्य केलं म्हणतात। सोये होताची भिकारी राजे पत्व दद्वी पळे दुरी, जळो ते वेद भाषा तुझी थोरी परणारी चोरीशी चोरीशी। मग आवाज काय तुझी थोरी जळून जाव तुझी, तू का 33 कोटी देव बंदीखान्यामध्ये आहेत, असंख्य आणि सर्व संपदा आहे, 80,000 आणि बायका आहेत, 1,25,000 नातू आहेत, 1,00,000 आणि मुलं आहेत, पण एवढी जरी तुझी संपदा असली तरी जळून जाऊ का, तू चुकीचा पुरुषार्थ केलेला आहेस, रित्या घरी जाऊन उभं राहिलेला आहेस आणि रित्या घरी जाऊन आणि परनारी चोरलेली आहेस, परदारा हरण केलेला असल्यामुळं तुझा पुरुषार्थ व्यर्थ आहे बाबा, म्हणून तुझ्या अंगामध्ये पुरुषार्थ राहिला नाही, अशा प्रकारचं हनुमान जिले आणि त्या राजा रावणाला बोलू लागलेले। अवघेता वाणरासी मारिता मारावे अमासी, विलकोनिया बोलता सबेशी रावणासी आती चिंता। मग अशा प्रकारे हनुमानजी एकले एक आणि त्या परुरामचंद्राच्या त्या ऋषिमुख पर्वतावरून समुद्र ओलांगून करून आलेले हनुमानजी एकले एक आहेत, एवढे असताना सुद्या सर्वच इंद्रजिताला तर घायाळच केलं पाठीमागं ऐकलं, असे जर्जर सर्व राक्षस सैन्य केली आणि त्या राजा रावणाच्या समोर उभं राहून आणि एकले एक हनुमानजी अशा प्रकारचं बोलू लागलेले की राजा रावणाला राग यावा क्रोध यावा विटंबना करून आणि त्या राजा रावणाला हनुमानजी त्या ठिकाणी बोलू लागलेले। येथे आणि त्या हनुमंता मासिना जोडे पुरुषार्थ, हनुमान माझा करीला घात चळी कापत रावण। मग आणि काय झालेलं, हनुमानजी असं बोलत असताना राजा रावण मनामध्ये विचार करू लागला, बरं आता पुरुषार्थ काय करावं, याला हनाय जावं तर लागत बी नाही, अशा प्रकारचा वज्र देय हा आहे आणि याच्याबरोबर काय पुरुषार्थ करावा, अशा प्रकारचा आणि राजा रावण विचार करत असताना विचार करू लागला की निश्चित आता आमचा घात जवळ आलेला आहे, म्हणून राजा रावण मनामध्ये आणि थर 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 कापू लागला, कासा 20 अवस्था आणि राजा रावणाची झाली म्हणत। रावणाचे सिंहासन तया समाने पूज्यस्नान, हनुमान बैसला सावधान दशनन लक्षोनिया। मग आता काय झालेलं आहे, अशा प्रकारे आणि राजा रावण आपल्या मनामध्ये विचार करीत असताना हनुमानजीनं एक काम केलं, आपल्या शेपटीचं आसन गोल केलं आणि त्या राजा रावणाच्या सिंहासनापेक्षाही उंच आसन केलं आणि राजा रावणाच्या समोरासमोर बोलण्यासाठी आणि हनुमानजी त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि बसून पुढं हनुमानजी त्या राजा रावणाला कशा प्रकारचं प्रत्युत्तर देतात, काय शब्द बोलतात, सर्वांना लक्ष देऊन ऐका म्हणतात। वानर बैसला निशांक, रावण झाला दुख दुख आदो मुख सोये झाला। मग आता काय झालेलं, अशा प्रकारे हनुमानजीनं सिंहासन केलं समोरून आणि हनुमानजी बसलेले आहेत, राजा रावण समोर सिंहासनावर बसलेला आहे, राजा रावणाच्या मनामध्ये दुखदुखी उडू लागली का, वानर आता खाली होत आता समोरासमोर आलेला आहे आणि समोरासमोर येऊन बोलायचं म्हणल्यानंतर जसं खोटं कसं की बाबा तर खोटं खऱ्या पुढं टिकू शकत नाही, आता सत्य म्हणल्यानंतर सत्यापुढं लबाडाचं टिकणार आहे का, म्हणून आणि राजा रावणाला भीती वाटू लागली, आता काय बोलावा हनुमानजीला काय उत्तर द्यावा बरं, असं म्हणून मनामध्ये दुखदुखी उडू लागली। इंद्रजिते हनुमंता धरून आणला लंक्यांत, सत्य झाला ब्रह्म के आरता मज अपघात ओढवला। मग आता राणी राजा रावणाच्या मनामध्ये विचार येऊ लागला किंवा ब्रह्मदेवानं जे सांगितलेलं आहे ते सत्य आहे कि बाबा जे आपल्यावर आता जे अंतकाळीचं समय ओढवलेलं आहे हे खरं आहे, निश्चित आता आपल्या लंकेचा आणि आपला सुद्धा घात झाल्याशिवाय राहणार नाही, निश्चित आपला घात होतो का काय, अशी चिंता राजा रावणाच्या मनामध्ये लागली म्हणतात। रावणाच्या चिंता चित्ताईसी कळो सरली हनुमंताशी,
वानर श्रेष्ठा मानल्या त्या लंकेशाशी गांजावया। मग आता काय झालेलं आहे? आमच्या हनुमानजीने ओळखलं की काय ओळखलं? राजा रावणाला चिंता लागलेली आहे, चित्त एक लागलेली बरी, चित्त एकदा जाळून तरी टाकून देईल, पण चिंता लागलेली तीळ 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 करून आणि सर्व शरीराचा नाश केल्याशिवाय राहत नाही, तशा प्रकारची चिंता आणि राजा रावणाच्या मनाला लागलेली आहे। तेवढ्यामध्ये आपण कार्य साधावं असा विचार हनुमानजीने मनामध्ये केला आणि हनुमानजी राजा रावणाला काय बोलू लागलेले? रावण समुख हनुमंता बैसून वाकुल्या दावीत, खांद्या खुशी काजवीत पोचे लावीत नाकाशी नाकाशी। मग आता हनुमानजीने खवळायला चालू केलं का? राजा रावणाच्या मनामध्ये चिंता लागली आणि चिंता लागलेल्या माणसाला बोलता येत नाही लवकर म्हणून आणि हनुमानजीने आणि त्याच्या कानात शेपूट घालायचं, नाना प्रकारचं खवळायला आणि राजा रावणाला सुरुवात केली। राजा रावणामध्ये आणि चिंता भरलेली असल्यामुळं राजा रावण बेसावध आहे, हनुमानजी त्याला सावध करण्याचा प्रयत्न करू लागले। म्हणतात पुछे लाविताची नाकी केस भरले नाके सी, रावण शिकेवरी शिकी दसमुखी ओकीत। मग आता काय झालेली अवस्था? हनुमानजीने आणि त्या दाही मुखामध्ये आणि शेपटीनं खवळायचं, जसं काडी नाकामध्ये घातल्यानंतर शिका येतात तशा प्रकारे राजा रावण दाही मुखानं आणि शिकू लागला। कासा वीस अवस्था आणि त्या राजा रावणाची झाली। म्हणतात शिके धडे धडा होता श्यामुडाचा सडा, सिंहासनी रोकडा वानरे गाडा गांजिला। मग आणि राजा रावण काय करू लागलेला? ते सभेमध्ये आणि शिकू लागलेला। शिकत असताना दही मुखामध्ये जसं सारवण टाकावा अशी अवस्था झाली। कासा वीस आणि सर्व त्या राजा रावणाचे शरीर होऊन गेलेलं आहे। सर्व आणि प्रधान मंडळी पाहू लागले, काय अवस्था राजाची झालेली आहे? राजाची अवस्था झाल्यानंतर प्रधान मंडळी कशाला? प्रधान मंडळी गप्प उभा राहिली, जे जे होय पाहे अशा प्रकारचं आणि सर्व मंडळी त्या ठिकाणी पाहू लागले सभेमध्ये। म्हणतात पुढे शिकेचे पडता नेट भ्रगती आवाजे परे प्राट, वानर श्रेष्ठा त्या वरिष्ठ दशकंठ गांजिला। मग आणि नाथ महाराज सांगू लागलेले आहेत, एकला एक आणि आमच्या हनुमानजी त्या आणि लंकेला गेलेले आहेत आणि लंकेला जाऊन आणि राजा रावणाला दसमुखी राजा रावणाला एकट्यानं आणि गांजलेला आहे, कासावीस केलेला आहे, अशा प्रकारची अवस्था राजा रावणाची आणि आमच्या हनुमानजीने केली। म्हणतात राज्य सन्मान राजे अभिमान वानर उडविला संपूर्ण, सिंहासनी दशानने लजमान बैसला। मग आणि आता काय होत किंवा नाथ महाराज सांगू लागले तर राजा रावणाला अभिमान होता की 33 कोटी देव आणि माझ्या बंदीखान्यामध्ये आहेत, इंद्राला जिंकणारा मुलगा माझ्या बशी आहे म्हणून अशा प्रकारचा मोठा अभिमान होता। आणि इतका अभिमान असल्यामुळं तुकाराम तिळभर जरी होय अभिमान मेरू समान भार देवा, तिळभर जरी अभिमान झाला तरी देवाला सहन होत नाही म्हणून अशा प्रकारचा अभिमान आणि हनुमानजीने त्या राजा रावणाचा घालवला। म्हणतात दृष्टी नानिया प्रेदनासी, रावण जाणोनिया मानसी समुख कपिसिया पुसत। मग अशा प्रकारचं आणि राजा रावणाची काय केलेली अवस्था आणि राजा रावणाचा अभिमान गेला, पण भेद राजा रावण काय करू लागलेला आहे? धीर धरू लागलेला आहे आणि धीर धरीत असताना आणि त्या समोर बोलू लागलेला आहे का? आता आपण काहीतरी प्रत्युत्तर आणि हनुमानजीला द्यायला पाहिजे म्हणून आता राजा रावण आणि त्या हनुमानजीला कशा प्रकारचा प्रयत्न करतात, बोलण्याचं काय साय धाडस करतात सर्व आणि नाथ महाराज आपल्याला श्रोत्य मंडळीला सांगू लागले। म्हणतात